नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. काटोल तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन संपन्न. आरटीओ व पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने प्रवासी वाहने झालीत मालवाहू. आता बातम्या सविस्तररित्या. काटोल येथे तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद कन्या शाळा काटोल येथे कार्यक्रमाच्या उद्घाटन शिक्षण सभापती उकेश चौहान, अध्यक्षस्थानी काटोल सभापती संदीप सरोदे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी उपाध्यक्ष तथा सदस्य जिल्हा परिषद नागपूर चंद्रशेखर चिखले, उपसभापती योगेश चापले, पंचायत सदस्य उदय ठाकरे, पंचायत समिती सदस्य खंडातेताई, पंचायत समिती सदस्य कल्पनाताई नागपुरे, गटन शिक्षण अधिकारी दिनेश धवड, अधीक्षक नोखलेलाल आणि शिक्षण विस्तार अधिकारी जयरांद गहलोद, संतोष सोनटक्के यांच्यात प्रामुख्याने उपस्थितीत होते. यावेळी अध्यक्ष भाषणातून संदीप सरोदे म्हणाले की प्रत्येकाने जीवनात एक तरी वेळ खेळ खेळायलाच पाहिजे. शारीरिक व मानसिक विकासाच्या दृष्टिकोनाने खेळाला अन्नयन धारण महत्व आहे. वरुड येथे खासगी बस ट्रॅव्हल्स धारकांना टप्पा वाहतुकीचे परमिट नसताना सुद्धा पोलीस व आरटीओ अधिकाऱ्यांच्या संगनमताने बिनदास्त प्रवाशी वाहतूक सुरू आहे. त्याशिवाय खासगी बस ट्रॅव्हल्सच्या टपावर कित्येक शेकडो किलो वजनाच्या सामानाची वाहतूक पोलीस व आरटीओ अधिकाऱ्यांच्या नाकावर टिचून केली जात असताना सुद्धा अधिकारी फक्त बघण्याची भूमिका घेऊन शिकार टिपण्यास व्यस्त आहे. याला वरुड कसे अपवाद ठरणार? वरुड शहरातील सर्व महसुलीचे अधिकारी आपापले खिसे गरम करण्यात मग्न आहेत. अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार पिक्स न्यूज स्टार सवार.